आज लेकीचा वाढदिवस आहे, तर आज तिच्या आवडीचं जेवण बनणार आहे. मला मम्मीची आजची बिर्याणी आवडते. आजची आपली रेसिपी असणार आहे बिर्याणी. चला बघूया आपल्या बिर्याणीला करायला आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर आपल्याला आता साहित्य काढायचं आहे. बिर्याणी बनवण्यासाठी दही आवश्यक आहे. आजची बिर्याणी आणि झणझणीत चिकनचा रस्सा होणार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण घेतलेलं आहे 1.5 किलो चिकन. इथे फ्रेश चिकन मी आणलेलं आहे. मसाले जर खरोखर छान असतील तर बिर्याणी अप्रतिम होते. आणि हे जे मसाले मी इथे वाटलेले आहे तर यामध्ये मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 4 काळी मिरी घेतलेली आहे, 4 लवंग इथे घेतलेली आहे, 1 मसाला विलायची इथे मोठी टाकलेली आहे, त्यानंतर 4 मी इथे स्पायसी हिरवी मिरची इथे वाटायला घेतलेली आहे, 10 ते 15 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1.5 इंच आल्याचा तुकडा मी इथे घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये वाटलेली आहे आणि व्यवस्थित मी हे बारीक पाणी घालून आणि बारीक वाटून घेतलेलं आहे. हे सर्व आपण आता हे साहित्य या चिकनमध्ये टाकणार आहे. आणि इथे आपल्याला गरजेनुसार लिंबू लागणार आहे, तर 1.5 लिंबू मी इथे घेतलेला आहे. आणि बाकी अजून इथे आपण सुके मसाले कुठले घालायचे ते बघू. त्याचं प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित घेतलात तर बिर्याणी अप्रतिम छान होते. तर इथे 1.5 किलो आपण चिकन घेतलेलं आहे, त्यानुसार हे इथे आपण साहित्य घेतलेलं आहे, मसाले ओले आणि सुकलेले. आणि इथे आपण 1.25 किलो घेतलेले आहे तांदूळ. इक्वल प्रमाणामध्ये घेतात सहसा की 1 किलो चिकन असेल तर 1 किलो तांदूळ वापरतात, पण मी इथे 1.25 किलो घेते. 1.5 किलो चिकनला मी 1.25 किलो तांदूळ इथे वापरणार आहे. तर सर्वात आधी आपण आता हे मसाले जे आपण वाटून घेतलेले आहे ते आपल्या चिकनमध्ये टाकून घ्यायचे आहेत. चिकन व्यवस्थित साफ केलेलं आहे आणि पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचं, कारण ऑलरेडी आपले मसाले घातल्यानंतर आपल्या चिकनला पाणी सुटतंच. तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर जेवढं पाणी आपल्याला व्यवस्थित त्यातलं काढता येईल तेवढं आपण ते काढून टाकायचं आहे. इथं मी लिंबू पिळून घेते. मी आपले बिर्याणीचे तांदूळ प्लस आपले जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवतोय तर हे कमीत कमी आपल्याला 1/2 तास तरी ते व्हायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त आपण 1.5 तासही ते ठेवलं तरी सुद्धा उत्तम आहे, कारण आपल्या बिर्याणीमध्ये जेवढे मसाले व्यवस्थित तुमचे मॅरिनेट होतील तेवढेच तुमची बिर्याणी अतिशय चविष्ट होते. तर इथे मी तुम्हाला दाखवते दही. तर हे आंबटच दही आहे. आंबटच दही आपल्या बिर्याणीसाठी आपल्याला पाहिजे असत. आपल्या 1.5 किलो चिकन आहे, त्यामुळे आपण 1 वाटीला थोडस कमी हे अगदी 1 चमच्यावर एवढं आपण इथे दही वापरायचं आहे. बिर्याणी मधले मसाले जेवढे त्याच्यामध्ये मुरतील तेवढे ते अतिशय छान त्याची टेस्ट उतरते. 1 चमचा मी इथे घेतलेली आहे हळद. 1/2 चमचा इथे घेतलेला आहे मी हिंग. हिंग आवश्यक आहे. आणि इथे आता चवीपुरतं घालणार आहे मी मीठ. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचंय आणि आता हे व्यवस्थित ह्याच्यावर झाकण ठेवून आणि आपल्याला हे कमीत कमी 1/2 आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास आपण ठेवणार आहोत. तर फार वेळ आपल्याकडे नसतोच जेवण बनवताना, घाई असतेच. तर आपण 1 तासभर हे मुरवत ठेवणार आहोत, कारण 1 तासानंतर मी बिर्याणी बनवणार आहे. आणि तेवढ्याच वेळ मी इथे तांदूळही स्वच्छ धुवून आणि पाणी टाकून आणि भिजत ठेवणार आहे. आपण आता इथे बाजूला ठेवून देऊया. इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत, हे बघा हे बासमती तांदूळ आहेत. तर आपल्याला स्वच्छ जेवढे त्यातलं पांढरं पाणी जोपर्यंत तांदळातलं कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. नितळ पाणी येईपर्यंत स्वच्छ याचे स्टार काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर अगदी एवढं भरपूर सारं पाणी याच्यामध्ये टाकून आणि आपल्याला 1 तासभर हे तांदूळ भिजत लावायचे आहे. तुम्ही इथे तांदळाचं पाणी आपलं किती हे पांढरं दिसतंय तुम्ही बघू शकता. तर आता हे आपल्याला सतत व्यवस्थित परत परत धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी येईपर्यंत आपण हे तांदूळ धुवून घेणार आहे. इथे आपलं पाणी बघा एकदम नितळ इथे आपण पाणी येईपर्यंत आपण हे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि भरपूर सारं पाणी टाकून आपण हे तांदूळ आता इथे भिजत लावलेले आहे. इथे आपण तांदूळ धुवून आणि ठेवलेले आहेत. मॅरिनेट केलेलं चिकन आणि आपलं भिजत लावलेले तांदूळ इथे ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला
पुढे बनवायचा आहे चिकनचा रस्सा. तर त्या रस्स्यासाठी पण मी थोडस वाटणामध्ये चेंजेस केलेले आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे, पण तरी सुद्धा थोडेसे मसाले, अगदी काही किंचित मसाले थोडासा बदल करून इथे रस्सा बनवणार आहोत. तर माझ्या चॅनलवरती मी बिर्याणीची रेसिपी दिलेली आहे, पण प्रत्येक वेळेला काहीतरी मी नवीन त्याच्यामध्ये बदल करते आणि तशी टेस्ट आल्यानंतर ती रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तर आजच्या बिर्याणीमध्ये पण थोडेसे मसाले पहिल्यापेक्षा वेगळे आहेत, तर त्याच्यामुळे अप्रतिम चव याची येते. तर आजच्या आपण आता चिकन बनवण्यासाठी इथे काय काय मसाले घ्यायचे ते बघूया. तर इथे आपण चिकन घेतलेलं आहे 1/2 किलो, हे आपण इथे बाजूला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इथे मसाले बघा, 2 चमचे इथे धणे घेतलेले आहे आपण, 2 चमचे इथे तीळ घेतलेले आहे, हे 6 ते 7 इथे काजू आहे, 6 2 तेजपत्ते आहेत, आणि थोडीशी एका मिरचीचे 2-2 तुकडे करून असे 3 मिरच्या आहेत. तर ही लाल कलरवाली मिरची आहे, स्पायसी नाहीये, कलरसाठी फक्त. 3 इथे लवंग आहेत आणि 1 ही मोठी मसाला वेलची आहे, त्याचे हे दाणे इथे फुटल्यामुळे पडलेले आहेत. आणि 4 इथे घेतलेले आहेत काळी मिरी, आणि 1/2 टीस्पून इथे घेतलेलं आहे जिरं, आणि 1/2 टीस्पून इथे घेतलेले आहे ही बडी सोप आहे. तर हे सर्व मसाले आपले कच्चे आहेत, हे आपण भाजलेले नाहीयेत. आणि इथे 1.5 इंच इथे घेतलेलं आहे साफ करून आलं, आणि इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आहेत, आणि इथे या कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात आपण ज्या पोळ्या काड्या मागच्या, तर त्या घेतलेल्या आहेत इथे. तर हे मसाले आपल्याला कुठलेही भाजायचे नाहीयेत, तर हे कच्चंच आपल्याला हे वाटायचं आहे. भाजायचं काय आहे तर ते आपण इथे एअर फ्रायर मध्ये मी काढलं नाही, दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर 1 टोमॅटो मी इथे घेतलेला आहे, ते पण हे असं बघा पूर्ण साल त्याची निघालेली आहे, ते गरम आहे भरपूर, हे बघा त्याची साल अलगत निघून आली. एवढंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, हे बघा. आणि हे 2 तुकडे आपण घेतलेले आहे खोबरं. तर हे ओलं खोबरं इथे वापरलेलं आहे मी. चिकन मटन बनवायला आपण सुकं खोबरं वापरतो, पण या मसाल्यांमध्ये ओलं खोबरं वापरायचं आहे. तर ओलं खोबरं इथे वापरलेलं आहे 2 तुकडे. आणि कांदा घेतलेला आहे, तर एक मिडियम साईजचा एक कांदा मी इथे, हा बघा जाडसर कापून आणि हा एअर फ्रायर मध्ये इथे भाजून घेतलेला आहे. तेल वगैरे इथे कुठलं वापरलेलं नाहीये. एअर फ्रायरचा हा एक फायदा खूप बेस्ट आहे की याच्यामध्ये जे काय वस्तू आपल्याला पदार्थ भाजायचा आहे, तर त्यासाठी इथे आपल्याला तेलाचा अजिबात गरज पडत नाही, त्यामुळे एक्स्ट्राचं तेल आपल्या शरीरामध्ये जात नाही. एअर फ्रायर खरंच बेस्ट वस्तू आहे किचन मधली. तर वाटण्याच्या आधी आपण या चिकन मध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, 1/2 चमचा आपण घातलेली आहे हळद, आणि 1/2 चमच्यापेक्षा कमी इथे हिंग वापरलेला आहे. मच्छी किंवा मटणाला आपण हिंगाचा वापर नेहमी केला पाहिजे. आणि इथे चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहे. रस्सा बनवताना आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे याची आठवण ठेवायची आहे आपल्याला. तर हे व्यवस्थित मी हाताने इथे मिक्स करून घेते, आणि आपल्याला हे गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे. आणि ह्याच्यावरती प्लेटमध्ये पाणी आपण ठेवायचं आहे, त्याला पण पाणी सुटतं मिठामुळे. आणि नंतर गरम झालेल्या पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. तर हे व्यवस्थित मी ह्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून लावून घेतलेलं आहे, हळद हिंग आणि मीठ वरती शिजवायला ठेवूया. आणि हे मसाले आपल्याला वाटायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ऑलरेडी वाटण केलेलं आहे, भांडं मी धुतलेलं नाहीये. तर त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला हे स्पेशली जे वेगळं दाखवलं, तर हे वेगळंच आपल्याला पाणी घालून पण एकदम छान बारीक आपल्याला याची पेस्ट करायची आहे. तर इथे आपण गॅसवरती आपलं चिकन ठेवलेलं आहे, ऑलरेडी ह्या चिकनला पाणी सुटतच आहे. पण इथे आपण एक खोलगट डिश याच्यावरती ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपलं थोडंसं तरी 1/2 ग्लास पाणी राहील एवढी खोलगट डिश आपण इथे ठेवलेली आहे. आणि त्या डिशवरती पाणी ठेवलेलं आहे, आणि गॅस आपण आता मिडियम केलेला आहे, फुल गॅस आपला नाहीये. आणि निवांत आपल्याला कमी गॅसवरती चिकन आपल्याला छान इथे शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपण वाटायला घेणार आहोत आपला मसाला. हा मसाला वाटायच्या आधी आपण हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत तर ते थोडेसे व्यवस्थित बारीक करून घेऊया. हे बघा आपण जे वेफर्स बनवतो त्या वेफर्सच्या साणीने ब्लेड मधून हे एकदम छान बारीक याच्या स्लायसेस निघतात. खोबरे इथे आपलं व्यवस्थित किसून झालेलं आहे. आता आपल्याला ह्या वाटणामध्ये आपलं जे टोमॅटो थंड झालेलं आहे तर हे आपल्याला इथे थोडस कापून आणि टाकायचं आहे. हे आपल्याला आता बारीक करायचंय. इथे हे बघा थोडस पाणी घालून आपण इथे एकदम छान ही बारीक याची पेस्ट तयार केलेली आहे.
तर हे आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे आहे स्पॅचुलेचं, किचनमध्ये खरंच खूप उपयोगी वस्तू ही आहे. तर ह्या वस्तूची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपले मसाले. मसाले आपण कच्चेच ठेवलेले आहे मगाशी बोलल्याप्रमाणे, कारण कच्च्या मसाल्यांची चिकन किंवा मटन तुम्ही नक्की करून बघा, एक नंबर टेस्ट लागते. तर हे थोडंसं आपण बारीक करून घेतलं. त्यानंतर आता आपण इथे घालणार आहोत खोबरं आणि राहिलेला हा कांदा. मोठं भांडं घेऊन आपण हे वाटण व्यवस्थित बारीक करायचंय. इथे व्यवस्थित पाणी टाकून आपण इथे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. मसाले आपले भाजलेले नसतील तरी सुद्धा त्यांना वाटता येतात. तर इथे आपले हे कच्चे मसाल्यांचं वाटण इथे तयार झालेलं आहे चिकनचं. तर आपलं चिकन पण एकीकडे शिजतंय. तर चिकन शिजायला अजून 5 ते 10 मिनिट वेळ आहे. तर आता आपल्याला बिर्याणीसाठी कांदे कापून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला 5 कांदे घ्यायचे आहेत. कांदे इथे माझे ऑलमोस्ट कापून झालेले आहेत आणि आता आपल्याला द्यायचे आहे चिकनला फोडणी. तर फोडणीची तयारी करूया आपण. आता मसाले आपले वाटलेले आहेतच. इथे आपला कांदा तयार. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच भांड्यामध्ये अगोदर आपण कढईमध्ये कांदा छान मस्त कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत. व्यवस्थित चिकन आपलं इथे शिजलेलं आहे. तर आपण आता हे चिकन बाजूला काढून घेऊ. आपला कांदा इथे तांबूस कलर पेक्षा अजून थोडासा डार्क असा आपल्याला इथे गळून घ्यायचा आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. इथे आपण कांदा टाकून घेऊ. एकदम जास्त कांदा आपण घालणार नाही, व्यवस्थित व्हायला पण वेळ लागतो. तर आपल्याला पटापट कांदा, कारण ओला कांदा आहे त्याला वेळ लागतो छान कलर यायला. थोडं थोडं आपण घालून आणि छान याला कुरकुरी तिथे तळून घेणार आहोत. इथे असा कलर आलेला आपल्याला कांदा पाहिजे आहे. तर आपण आता हा कांदा काढून घेऊ आणि असाच कांदा इथे जो आहे तो या प्रकारे इथे आपण तळून घेणार आहोत. हे बघा आपला कांदा एकदम छान आपल्याला हवा तसा इथे आपण तयार करून घेतलेला आहे. बघा, तर आता आपल्याला चिकनला आपलं फोडणी द्यायची आहे. तर आपलं तेल ऑलरेडी गरम आहे, कारण आपलं कांद्याचं सगळं फ्लेवर उतरलेलं हे तेल आहे. म्हणून चिकन बनवण्याच्या आधी मी या कढईमध्ये आपला बिर्याणीचा कांदा तळून घेतलेला आहे आणि आता हे वाटण आपण घालतोय. तर हे लसूण आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आणि आलं आपलं आहे. तर ही जी पेस्ट आपण वेगळी करून घेतलेली आहे ही आपल्याला एकदम मंग आपल्याला मसाला इथे व्यवस्थित पतळून परतवून घ्यायचा आहे. तर इथे जे आपण तेल होतं, तर हार्डली 2 चमचे तेल ते होतं, त्याच्यापेक्षा जास्त असतं तर मी बाजूला काढून ठेवलं असतं. कारण चिकनचा रस्सा जेवढा बनवायचा आहे त्यानुसारच इथे मी तेल चिकनमध्ये वापरणार होते. तर ते ऑलरेडी 2 चमचे होतं, तेवढ्या तेलामध्ये आपलं चिकन इथे आपलं तयार होणार आहे. एक तेजपत्त्याचं छोटस पान आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, परतवून झालेलं पण आहे. इथे आपलं आता हे जे कच्चे मसाले आपण वाटलेले होते ते आपण इथे आता व्यवस्थित हे पण आपल्याला परतायचे आहे. तर आपला मसाला बघा, मी गॅस मिडियम ठेवलेला आहे. मिडियम गॅस वरती आपले मसाला इथे मी तेलामध्ये परतवते, कारण मसाले जेवढे छान पद्धतीने आपण इथे परतवून घेऊ त्याला न खाली लागू देता तेवढे आपल्या रश्याला टेस्ट येते. हेच आपल्या मसाल्यांची खरं खासियत आहे. कारण हेच मसाले जर ओव्हर कुक झाले, जळाले, तर भाजीचा वास येतो किंवा कडवटपणा येतो. तर इथे मसाला कमी गॅसवर व्यवस्थित आपल्याला इथे खमंग इथे आपण परतवून घ्यायचा आहे. आता इथे आपण हे मसाल्यामध्ये जे रस्सा भाजीचा जो मसाला आहे तर तो मी इथे घालून घेणार आहे. आता 3 चमचे बघा, जी मिरची आपण वाटणामध्ये घातलेली आहे तर ती फक्त कलरची मिरची होती, स्पायसी ती मिरची नव्हती. आता इथे आपल्याला पाणी घालून तेल आपलं सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. इथे आपले मसाल्यांनी बघा तेल सोडलेलं आहे. तर यापेक्षा जास्त आपल्याला इथे मसाले आता कुक करायचे नाहीयेत. तर इथे आपण आता घालून घेणार आहे हे आपलं उकडलेलं चिकन. इथे आपल्याला
किती पातळ किंवा किती जास्त प्रमाणात घट्ट पातळ आपल्याला रस्सा हवा असेल तेवढं इथे पाणी घालायचं आहे. आणि इथे आता चवीपुरतं घालणार आहे मीठ. ऑलरेडी आपण उकडताना चिकन मध्ये आपण मीठ घातलेलं होतं, तर त्याचं ध्यान ठेवून आपण इथे रस्स्याचं प्रमाण बघून इथे मीठ घालायचं आहे. झणझणीत आपल्या इथे चिकनचा रस्सा उकळल्यानंतर तयार होणार आहे. इथे आपल्या चिकनला मस्त उकळी आलेली आहे. बिर्याणी बरोबर खाण्यासाठी आपला झणझणीत चिकनचा रस्सा इथे मस्त आता तयार झालेला आहे. तर आता इथे आपण घालणार आहोत मसाल्याचा एक पदार्थ, जो चिकन किंवा मटनच्या ह्या रस्स्याला खूप अप्रतिम टेस्ट आणतो. तो पदार्थ आहे वेलची. तर कुठून घेतलेली आहे मी, दोन हे वेलची घेतलेल्या आहेत आणि त्या कुठून इथे मी सालीसकट या रस्स्यामध्ये घातलेल्या आहे. आपला रस्सा उकळल्यानंतर नक्की ट्राय करा आणि तुमच्या चिकनच्या रस्स्यामध्ये किती फरक पडतो ते तुम्ही बघू शकता. इथे मी आता घालून घेणार आहे कोथिंबीर. इथे आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. तर आपल्याला आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन बिर्याणीचं आणि आपला तांदूळ जो भिजत लावलेला आहे, तर त्याला आपला एक तास जास्तपेक्षा काही 10-20 मिनिटं जास्त झालेली आहे. तर इथे आता गॅस बंद केला मी आणि इथे आपला हा रस्सा तयार झालेला आहे. तर इथे पातेल्यामध्ये 2 वाट्या तेल मी इथे घालून घेते. तर हे आत्ता 1.5 वाटी मी घातलेली आहे, अजून 1/2 वाटी इथे तेल मला घालायचं आहे. खूप जास्ती आपल्याला तेल वापरायचं नाहीये. या मापाने आपण 2 इथे वाट्या तेल घेतलेलं आहे. तेल एकीकडे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. एकीकडे दुसऱ्या गॅसवरती मी मोठ्या पातेल्यामध्ये हे पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून काही टाकलेलं नाही, फक्त मी पाणी एकीकडे गरम करत ठेवलेलं आहे. तर याच्यावरती परत आपण झाकण ठेवून देऊ आणि आता आपले तांदूळ कसे भिजले ते बघू. हे बघा पाण्यावरती स्वच्छ आहे. हे आपले तांदूळ एकदम छान इथे भिजून आलेले आहेत. 1 तास 25 मिनिटं इथे आपले तांदूळ आणि आपले मॅरिनेट चिकन आपलं इथे झालेलं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे जास्त वेळ राहिले तरी हरकत नाही, पण कमीत कमी 1/2 तासापेक्षा कमी इथे आपल्याला तांदूळ भिजलेला नको आणि मॅरिनेट चिकन पण नकोय, त्यापेक्षा जास्त हवे. इथे आपलं मॅरिनेट झालेलं चिकन हे बघा ऑलरेडी आपलं दह्यामुळे इथे पाणी सुटलेलं आहे. तर आता आपल्याला फोडणी घालायची आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर इथे मी सुहानाचे मसाले वापरते. तर सुहानाचा इथे मी बिर्याणी मसाला इथे मी घेतलेला आहे. 1.5 किलो आपलं चिकन आहे. तर इथे मी छोटी 1/2 वाटी आहे. तर चमच्याने मी टाकताना इथे तुम्हाला मोजून दाखवणारच आहे. आणि कसुरी मेथी इथे मी वापरणार आहे थोडीशी, तुम्ही बघू शकता. तेल आपलं इथे छान गरम झालेलं आहे. तर एक कांदा मी इथे लांब असा स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे, तर हा आपल्याला टाकायचा आहे. 4 अशा मिरच्या ह्या उभ्या स्लाइस मध्ये मी कट करून घेतलेल्या आहे. देठा सगळं त्या घालायचं आहे. एक मोठी वेलची आपण घालतो. 1 चमचा जिरे. इथे आपला कांदा तळला गेलेला आहे. तर इथे आपण आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. यात आपल्याला आता कसुरी मेथी घालायची आहे. आपला जो बिर्याणी मसाला काढला, तर हा चमच्याने मी तुम्हाला दाखवते. 1, 2, 3, 4 चमचे आपला हा बिर्याणी मसाला आहे. तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता, कारण बाकी मसाले पण आपण याच्यामध्ये घातलेले आहे, त्यामुळे हा एवढा पुरेसा होतो. तर आपल्याला आता इथे अगदी गरज असेल तर पाणी इथे वापरणारे, अन्यथा आपल्या दह्याचं इथे पाणी सुटतं आणि आपलं चिकन ह्याच्यामध्ये छान शिजतं. तर इथे आपण आता चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. थोडस मीठ आपल्याला अजून ऍड करायचं आहे. आणि एकीकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे भाताचं. चिकन आपल्याला 50% शिजवायचं आहे आणि भात सुद्धा आपल्याला 50% शिजवायचा आहे. आणि एकीकडे मी तांदूळ मिथळत ठेवलेले आहे. तर इथे आपल्या चिकनला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे दह्यामुळे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी
टाकणार नाही आहोत. 50% शिजेपर्यंत अगदीच तुम्हाला वाटलं की खूप कमी पाणी आहे तर तुम्ही अगदी छोटे अर्धी वाटी पाण्याचा वापर इथे करू शकता, अन्यथा इथे पाणी वापरण्याची गरज पडत नाही. इथे आता मी झाकण ठेवणार आहे आणि हे दोन्ही एकच वेळेला तुम्ही शिजत लावले तरी सुद्धा चालतील. पण तुमची जर घाई होत असेल तर तुम्ही आधी चिकन हे शिजवून ठेवलं तरी चालेल, पण ते अगदी थंड नसावं. शिजवल्यानंतर त्याच्यात पॅक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर तुमचे तांदूळ शिजल्यानंतर पुढची प्रोसेस आहे. तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवा की एका वेळेला तुमची घाई होत असेल तर चिकन शिजवून ठेवा, सर्व चिकन रेडी ठेवा, झाकण पॅक ठेवा, जेणेकरून पातेलं गरम असेल असं काहीतरी करा. किंवा नंतर जेव्हा आपण तांदूळ त्यामध्ये घालणार आहे त्यावेळेला तुम्ही अगदी कमी गॅसवरती पातेलं आधी थोडंसं गरम करून घ्या आणि त्यानंतर पुढचं मी जे दाखवणार आहे ती प्रोसेस करा. तर इथे आता पॅक झाकण मी याच्यावरती ठेवणार आहे. इथे आपलं तांदळासाठी जे पाणी आपण ठेवलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही, मोकळं आपण इथे पाणी ठेवलेलं आहे. तीन इथे मी मसाल्याच्या पदार्थातलं टाकणार आहे. लवंग जास्त इथे आपण याचा मसाल्यांचा आता वापर करणार नाही आहोत. 5-6 इथे काळी मिरी आहेत आणि 1 टीस्पून इथे जिरा आहे. तर हे कच्चं जिरा आहे आणि चवीपुरते इथे आपण घालून घेणार आहे मीठ. आणि ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी आता येऊ द्यायची आहे. आणि इथे मी आता थोडंसं लिंबाचा रस घालणार आहे. तर इथे अर्ध्या लिंबाचा वापर मी करणार आहे. लिंबामुळे बिर्याणीची भाताची या टेस्ट खूप छान होते. तर इथे लिंबू आवर्जून वापरा. तुम्ही इथे बघितलं असेल लिंबू पिळण्याच्या आधी मी जे जिरं ह्याच्यामध्ये टाकलं होतं तर त्याचा कलर थोडासा पिवळट होता, पण लिंबू पिळल्याबरोबर तो कलर क्लीन झालेला आहे. तर इथं लिंबू वापरणं गरजेचं आहे. मला उकळी याला खळखळून येऊ द्यायची आहे. इथे पाण्याला आपल्या एकदम खळखळून उकळी आलेली आहे. तर हे आपण जे तांदूळ निथळ ठेवले होते तर ते इथे घालून घ्यायचे आहे. इथे भाताला आपले छान खळखळून आता आपल्याला 2 ते 3 इथे उकळ्या चांगल्या मोठ्या खळखळून या भाताला घ्यायच्या आहेत. परत आपण इथे झाकण ठेवून देऊ. आपलं चिकन बघू शकतो आपल्या दह्याला भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे. तर आपल्याला थोडंफार पाणी ह्याच्यामध्ये हवंच असतं. जर तुमच्याकडनं कमी जास्त झालं दही, पाणी जास्त सुटलं नाही, तर थोडंसं मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे. कारण थोडासा रस्सा आपण वेगळा करत असतो. तर ते पुढे दाखवणार आहेच मी. तर इथे बघा छान आपलं चिकन इथे शिजते. तर एकीकडे आपला भात पण छान होतोय. या वेळेला इथे आता मला 10-15 मी काजू घेतलेले आहेत. एका काजूचे 2 मी तुकडे इथे केलेले आहेत. तर हे मी इथे या चिकनमध्ये घालून घेणार आहे आणि परत आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि आपल्याला आता तांदूळ झाल्याबरोबर बिर्याणीला दम द्यायचा आहे. इथे बघा आपले तांदूळ 50% इथे शिजलेले आहेत. मी 2-3 वेळेला इथे चेक केलेलं होतं, ते जवळून दाखवते. एवढाच आपल्याला तांदूळ इथे शिजवायचा आहे. एकीकडे संपूर्ण पाणी काढून घेणार आहे. आणि इथे आपलं चिकन सुद्धा झालेलं आहे. तर ही कमीत कमी 8 ते 10 माणसांची बिर्याणी तयार होते. आपलं 1.5 किलो चिकन आहे आणि 1.25 किलो आपण इथे घेतलेले आहेत आपले तांदूळ. तर हे बघा आपण जेव्हा तांदूळ निथळत ठेवले होते तेव्हा फक्त हे एक भांडं होतं. तर आता इथे मी परत दुसरं भांडं इथे ठेवते. आपले तांदूळ डबल फुलतात आणि एक एक दाणा असं छान लांब होतो त्याचा. हे बघा इथे 50% आपलं चिकन शिजलेलं आहे. यातला थोडासा रस्सा आपल्याला आता बाजूला काढायचा आहे. तर एका पातेल्यामध्ये चिकन ऑलरेडी आपलं तेल सोडत असतं, त्यामुळे इथे मी फक्त 2 चमचे तेलाचा वापर केलेला आहे. तरी भरपूर सारा तेलाचा तवंग इथे आपल्याला दिसतोय. इथे मी
थोडस रस्सा काढून घेतलेला आहे. तर आता हे बघा, हे इथे मी तांदूळ टाकून घेत आहे. तांदूळ म्हणजे आपला 50% शिजलेला भात. असं आपल्याला पसरवून द्यायचं आहे सगळीकडनं. इथे आपल्याला आता आपण जो कांदा आहे बघा, आता थोडासा लेअर आपल्याला इथे कांद्याचा द्यायचा आहे. एक चमचा फक्त इथे आपल्याला रस घालायचा आहे. या कांद्याच्या लेअरवरती आपल्याला आता संपूर्ण जो भात आहे हा टाकून घ्यायचा आहे. गॅस आपला एकदम कमी केलेला आहे, कारण ऑलरेडी आपलं पातेलं कडक आहे आणि आपले दोन्ही एकाच वेळेला केल्यामुळे इक्वल प्रमाणामध्ये त्याची हीट असते. म्हणून मी एकाच वेळेला दोन्ही करते, तर ते आपल्याला कुठेही कमी जास्त होण्याची भीती राहत नाही. किंवा मग चिकन आधी केलं तर तुम्हाला ते गरम ठेवावं लागतं. हे परत आपल्याला हा भाताचा लेअर असा संपूर्ण इथे प्लेन करायचा आहे. आपल्याला सगळीकडनं आता जो रस्सा आपण काढून ठेवलेला आहे हा टाकून घ्यायचा आहे. मी इथे फक्त कोथिंबीरीचा वापर करणार आहे. इथे आता आपण कांद्याचा लेअर दिलेला आहे. तर इथे आपले लेअर टाकून झालेले आहे. तर इथे मी काही केसरच्या काड्या आहेत, त्या थोड्याशा गरम दुधामध्ये मी भिजत लावलेल्या होत्या. तर हे अगदी ऑप्शनल आहे. इथे आता मला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. हे बघा, हे तूप आहे. छोट्या वाटीमध्ये मी इथे घेतलेलं आहे आणि ते वितळवून घेतलेलं आहे. तर अगदी न खाणारे असतील तरी सुद्धा तुपाचा वास या बिर्याणीमध्ये अशा प्रकारे टाकल्यामुळे अजिबात येत नाही, अप्रतिम टेस्टच येते. तर इथे तुपही आता घालून झालेलं आहे, केसरही घालून झालेलं आहे. राहिलेली कोथिंबीर इथे घातलेली आहे. तुम्ही पुदिना अवेलेबल असला तर नक्की टाका, अप्रतिम त्याची पण टेस्ट ह्याच्यामध्ये उतरते बिर्याणीमध्ये. तर इथे आता आपल्याला दम देण्यासाठी एक साईडने मी तवा कडक गरम केलेला आहे. हवा अजिबात न जाता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जे झाकण बरोबर पातेल्यावरती बसेल जेणेकरून आजूबाजूला अजिबात हवा जाणार नाही असं झाकण आपल्याला इथे ठेवायचं आहे. आणि एकीकडे मी आता तवा कडक अगदी गरम केलेला आहे. तर इथे हा खोल नाहीये, थोडा उथळ तवा आहे. तर लोखंडी तवा आहे, अगदी कडक तो गरम झालेला आहे. भरपूर जड एकदम पातेल झालेलं आहे आपलं हे. वजनासाठी मी काहीही ठेवू शकता. इथे मी आपला छोटासा हा खलबत्ता ठेवून देणार आहे. मीडियम गॅसवर गरम झालेल्या तव्यावर 5 मिनिटं हे पातेलं आपल्याला इथे ठेवायचं आहे. नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर देखील गरम तव्यावर बिर्याणीचं पातेलं झाकण न उघडता आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपली बिर्याणी तयार झालेली असेल. बिर्याणी आपली तयार झालेली आहे आणि आशुचाही मला फोन आलेला आहे की मी येते थोड्या वेळात म्हणून. तर मला तिला पहिला घास खाऊ घालायचा आहे आणि तिची रिॲक्शन बघायची आहे ती काय म्हणते ती. तर एवढा आपण कुठलाही कलर याच्यामध्ये वापरलेला नाही, तरी सुद्धा वेगवेगळे छान आपली दोन कलर मध्ये इथली ती बिर्याणी तयार आहे. होम कुक रंजना, मी आताच ऑर्डर केली. शूटिंग चालू आहे का? इकडे 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 काय? ये तर अरे शूटिंग चालू आहे ना. ये. अरे बाप, बिर्याणी बनवली आहेस. वाव, एकदम वरती गेलं का? चिकन कसं शिजलं ते पण बघ. वाव वाव वाव, खरंच बिर्याणी तू तुझं पटकन छान झालेली असणार आहे.
आणि रिएक्शन तुम्ही बघितलेली आहे. मी इथे दाखवतेच तुम्हाला खरंच बिर्याणीचा वास आणि एकदम दाणेदार इथे बिर्याणी झालेली आहे आपली. तर मी तुम्हाला इथे दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता आपली इथे बिर्याणी रेडी आहे आणि गरम तव्यावरतीच मी अजूनही पातेले इथे ठेवलेलं आहे. अगदी नक्की करून बघा. आणि माझ्या बऱ्याचशा रेसिपींना छान मला व्ह्यूज आलेले आहेत, तुम्ही बघितलेले आहे. तर खरंच सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि परत अशीच एक छान रेसिपी घेऊन परत आपण भेटणारच आहोत. आजची बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीजची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याही तुम्ही बघा. आणि त्यातल्याही तुम्हाला काही रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा. असंच भेटणार आहोत परत एका छानशा रेसिपीबरोबर. बाय बाय.